बजेट वर बोलला रे बजेट वर बोलला आता जे बोलणार आहे ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल बोलणार आहे. त्यांचे माझी जन्मठेप हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याच्याशिवाय त्यांना जी शिक्षा झाली जन्मठेपची किंवा त्यांना जसं जेव्हा पकडलं गेलं त्यांना तेव्हा त्यांचे जे काही अनुभव आहेत ते त्यांनी जे काही शब्दबद्ध केले त्यातले मी काही म्हणून दाखवणार आहे. सांगा सांगा यांना काय माहिती नाही. संजू कंट्रोल सावरकरांना जेव्हा पकडून इंग्लंड मधनं भारतामध्ये आणण्यात येत होत त्यावेळेला बोटीवरचे त्यांचे अनुभव आहेत शब्द सावरकरांचेच आहेत ते फक्त माझ्या कडनं येणार आहे तुमच्याकडे. सावरकरांना ज्या बोटीवरनं भारतामध्ये आणण्यात येत होत त्या बोटीवरनं त्यांना आणताना त्या जो खटला सरकारने त्यांच्यावरती भरला होता ब्रिटिश सरकारने त्यांचा प्रयत्न असा होता की तो खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी त्यांना अशी एक संधी हवी होती की ज्या योगे हा खटला दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये जाऊन तिकडनं आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल. तर त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यावरचा खटला हा फक्त भारतात पुरता किंवा ब्रिटिश सरकार पुरता न राहता तो जागतिक स्तरावर जावा अशी माझी खूप इच्छा होती आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू होते. माझ्या सुदैवाने नालाच्या बोटीतनं प्रवास माझा चालू होता ती बोट फ्रान्स जवळच्या एक बंदरामध्ये बिघडली आणि बंद पडली. बोटीच्या दुरुस्तीसाठी जो काही काळ लागणार होता त्यावेळेला माझा असा प्रयत्न होता की आपण ह्या बोटीवरनं उडी मारून पळून जावं आणि फ्रान्सच्या एखाद्या बंदरामध्ये काम करावा. ज्या योगे फ्रान्स सरकार आपल्याला पकडेल बेकायदेशीर प्रवेश केला म्हणून आणि आपला खटला हा ब्रिटन पुरता मर्यादित राहता जागतिक न्यायालयाकडे वर्ग होईल. जेव्हा असं लक्षात आलं की आपली बोट फ्रान्सच्या बंदरापासून खूप लांब नाहीये तेव्हा मी प्रयत्न करायचं ठरवलं की बोटीवरनं उडी मारून फ्रान्सचं बंदर गाठायचं आणि त्या दृष्टीने मी चाचपणी सुरू केली. मला ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं तिकडे माझ्यावरती जे दोन पहारेकरी होते त्यांना सांगून बाथरूमला जाण्यासाठी मी परवानगी घेतली आणि बाथरूममध्ये मी फिरलो. सर्वप्रथम मी बाथरूमच्या खिडकीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या प्रयत्नात मला काही ते जमलं नाही परंतु जेव्हा मी नेटाने प्रयत्न चालू ठेवला तेव्हा मला ते थोडंसं यश आलं आणि खिडकीचं झाकण मला उघडता आलं. त्या पट्टीतून मी उडी मारली समुद्रामध्ये आणि समोर जे फ्रान्सचं बंदर दिसवलं त्याच्या दिशेने पोहायला सुरुवात केली. माझ्या पाण्यात उडी मारण्याचा आवाज ऐकून पहारेकरीही धावले त्यांनी माझा पाठलाग सुरू केला बोटीवर. मला समोर फ्रान्सच्या बंदराची भिंत दिसत होती. माझ्या पुढे फक्त एकच अडथळा होता की ती फ्रान्सच्या बंदराची भिंत ओलांडून पलीकडे जाणं एवढं फक्त माझ्यासाठी आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने मी नेटाने प्रयत्न करायला सुरुवात केली. झालेल्या जखमांमुळे त्यात समुद्रातल्या खाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या वेदना हे मी सहन करत कसा तरी मी बंदराच्या जवळ पोहोचलो. भिंतीवर ना आता पलीकडे उडी मारणं एवढंच फक्त बाकी होतं. माझा पाठलागही चालूच होता आणि मी कसा तरी त्या भिंतीवरनं पलीकडे चढलो पलीकडे उडी मारली आणि रस्त्याने सुजाट धावत सुटलो. मला एक फ्रान्सचा पोलीस अधिकारी दिसला त्याच्याजवळ गेलो आणि त्याला सांगितलं मी तुमच्या देशामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला आहे तर तुम्ही मला आता अटक करा. परंतु त्याला बहुतेक माझं म्हणणं पटलं नाही किंवा ते पटवून घ्यायचं नव्हतं आणि त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यानच्या काळामध्ये माझ्या मागावर असलेले ब्रिटिश अधिकारी तिकडे पोहोचले आणि त्यांनी मला अटक केली. माझा एक प्रयत्न पूर्णपणे फसला आणि ब्रिटिशांच्या ताब्यात सापडलो. सावरकरांची जी गोष्ट आज एकदम वेगळाच भाव जो आता आपल्या समोर सादर केला त्याच भावाला पुढे नेण्यासाठी नेमधलं सिंगने आपल्याला गाणं सादर करायचं आहे. तर आपल्या ग्रुपमधले किंवा दुसऱ्याही ग्रुपमधल्या कुणाला म्हणायचं असेल तर जरूर या आपण सगळ्यांनी हे गाणं सादर करूया. सीने परत मातृभूमीला सारा प्राण तळमळला सारा
प्रत्येकाने आपली वेगळी वाट निवडली, सगळे आपापल्या मार्गाला, पण अजूनही सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे आपली शाळाच नाही का? आपण सर्वांना एकमेकांचे मित्रमैत्रिणी म्हणतो, पण आपल्या सर्वांना जोडणारा दुवा ही आपली शाळाच आहे. अशा शाळेचा प्रवास आम्ही छोट्याशा कार्यक्रमातून सादर करण्याचा प्रयत्न केला. बालवर्ग ते प्रौढ वर्ग, आज प्रौढ वर्ग शिक्षणासाठी आपण सर्व अलिबागच्या या किनाऱ्यावर आलो आहोत. मासे होतील, शेकोटी होईल, पोपटी होईल, पण अलिबागच्या मातीतील रेकॉर्डिंग चालू आहे तर शिक्षण वर्ग कसा पुरा होईल बरं? विनोद ब्रेन चाइन बाजू
माळा कशाला बोंब मारतोय, पावसात भाई कशाला आला, निमोनिया होईल तुला. माती वर्षात होई